माझ्याकडे 27 फोटो आहेत आणि 5 व्हिडिओ आहेत. ते 27 फोटो आणि ते व्हिडिओ जर मी टाकले तिकडले तर भारतीय जनता पक्षाला दुकान बंद करावं लागेल. संजय राऊत यांची विकृत मानसिकता ही त्यातनं झलकते आहे. ते किती डेस्परेट झाले आहेत हे त्यातनं लक्ष देत आहे. 3 तासामध्ये तिथे 3.5 कोटी रुपये त्या जुगारामध्ये त्याच्या कॅसिनोमध्ये खर्च झाले. मी स्पष्ट म्हणतो तुम्ही जेवढं खोटं बोलाल तेवढे फसाल. चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण परिवारासहित त्या ठिकाणी त्या हॉटेलला थांबले होते. मोदींचा जो ब्रँड आहे बरं का, मोदीचे पितात ना परदेशात जाऊन, हा तोच ब्रँड आदित्य ठाकरेंचा तोच ब्रँड आहे मी सांगतो तुम्हाला. याच्यापेक्षा अजून काय वाईट पातळी असू शकते की तुम्ही असे मॉर्फ केलेले फोटो, कापून दिलेले फोटो, असे फोटो टाकून तुम्ही इतके वाईट आरोप करता, याच्यात म्हणजे राजकारणाची पातळी खाली नेणंच आहे. माझा एक स्वभाव आहे, मी कधीही कोणावरती व्यक्तिगत टीका नाही करत नाही. पण सुरुवात कोणी केली? जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्विट केला. पूर्ण फोटो जर ट्विट केला तर त्यात स्पष्टपणे लक्षात येत आहे बावनकुळे आहेत, त्यांच्या पत्नी आहे, त्यांची मुलगी आहे, त्यांचा परिवार आहे, नातू आहे, सगळे त्याच्यामध्ये दिसत आहेत. त्यामुळे ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे, बंद केली पाहिजे. इतकं फ्रस्ट्रेशन हे योग्य नाही. सामाजिक वातावरण काय आहे अशा वेळेला नुसते आरोप प्रत्यारोप करून चालणार नाहीत ना. आम्ही एखादी गोष्ट समोर आणली म्हणून समोरच्या टोल झाडेंना अजून काहीतरी सांगायचं. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या ना आधी. काय तर म्हणे ते कुटुंबाबरोबर आहेत. चिनी कुटुंब आहे का? एक्सटेंडेड फॅमिली चायनीज आहे का? काय बोलत? मी स्पष्ट म्हणतो तुम्ही जेवढं खोटं बोलाल तेवढे फसाल. माझ्याकडे 27 फोटो आहेत आणि 5 व्हिडिओ आहेत. पण आमच्यामध्ये थोडी माणुसकी आहे म्हणून थोडी गंमत ती 27 फोटो आणि ती व्हिडिओ जर मी टाकले तिकडले तर भारतीय जनता पक्षाला दुकान बंद करावं लागेल. लक्षात घ्या. पण मी ते करणार नाही. त्यांचं दुकान चाललं पाहिजे 2024 पर्यंत. बघा मी कोणाच्याही त्याच्यात माझा एक स्वभाव आहे, मी कधीही कोणावरती व्यक्तिगत टीका नक्की करत नाही. माझ्यावरती किती लोकांनी टीका केली मी व्यक्तिगत टीका करत नाही. आमच्या बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार. पण सुरुवात कोणी केली त्यांनाही कळलं पाहिजे की आम्ही हात घालू शकतो. बरं का, आम्ही हात घालू शकतो. तुमच्याकडे महाराष्ट्रात ईडीसीबी असेल, आमच्याकडे मकावमध्ये ईडीसीबी आहे. डॉलर्समध्ये दिलेले आहेत. डॉलर्समध्ये तिकडे डॉलरमध्ये डॉलर्समध्ये बरं का पेमेंट डॉलरमध्ये झालेलं आहे. नाना पटोले अत्यंत योग्य बोलत आहेत. नाना पटोले यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. मी परत सांगतो माझ्याकडे 27 फोटो आणि व्हिडिओ आहेत. उगाच फार शांत जे काय टोळधाड तुम्ही सोडली आहे ना घाणेरडी बंद करा नाही दुकान बंद करावं लागेल तुम्हाला. मी कोणाचा बापाला घाबरत नाही, मला माहिती आहे. हां आम्ही सगळे अन्याय अत्याचार सहन करून ताऊन सुलाखून पोलादी भट्टीतून आमचं पोलाद ताऊन सुलाखून बाहेर पडलेलं आहे. आम्ही घाबरत नाही. बघा हे 3 तासातला आकडा आहे. हे 3 तासामधला आकडा आहे. 3 तासामध्ये तिथे 3.5 कोटी रुपये त्या जुगारामध्ये त्याच्या कॅसिनोमध्ये खर्च झाले. मी चांगला भाषण खर्च झाले. आनंदा प्रत्यर्थ दिवाळी खर्च झाले. कोणाला आनंद मिळतो त्याने घ्यावा. आम्ही आमचं काय पण महाराष्ट्रातली परिस्थिती काय असं म्हणतो. शेतकरी आत्महत्या करतो आहे, लोक रस्त्यावर आहेत, आपण एक जबाबदार व्यक्ती आहोत, आपण कुटुंबाबरोबर आहे, कुटुंब खोली रूममध्ये आहे, आपण खाली आहात,
त्याच्यामुळे कुटुंबाच्या गोष्टी करू नका तुम्ही. इतर 27 फोटोंमध्ये किंवा व्हिडिओमध्ये त्यांचे कुटुंब दिसतात का माझ्याकडे? बघा, मी त्याच्यावरती काही बोलणार नाही, मी त्याच्यावर काहीही बोलणार नाही. मी म्हटल्यानंतर की आम्ही मर्यादा पाळू, आमच्याकडे ते भान आहे, आमच्यावरती भाजपचे संस्कार नाही. हो तो परिवार दिसतोय, चिनी परिवार त्या कॅसिनो मध्ये. मी कुठे काय म्हणजे मी कोणाचे नाव घेतलेलं नाहीये. हो तो एक प्रख्यात फुटबॉलपटू काय, हा मग फुटबॉलपटू जो आहे प्रख्यात तो कोण आहे ना? मग फुटबॉलपटूला भेटणं हे भाजपवाले मूर्ख आहेत. जे मोदी कुठतात तेच ते पहिले. मोदींचा जो ब्रँड आहे बरं का, मोदी जे पितात ना परदेशात जाऊन, हा तोच ब्रँड आदित्य ठाकरेंचा, तोच ब्रँड आहे. मी सांगतो तुम्हाला,